गुड इवनिंग ऑल, कसे आहात सगळे? होपसू सगळे घरी आहात, सुरक्षित आहात, लाईव्ह सेशन पाहत आहात. प्रॉमिस केल्याप्रमाणे रोज आम्ही नवीन सेलिब्रिटीज घेऊन येतो. आजही नवीन सेलिब्रिटी आहे आणि तुम्हाला फ्लायर लॉन्च केल्यावर अंदाज आलाच असेल की नवीन सेलिब्रिटी कोण आहे. सो आज आपल्यासोबत नवीन सेलिब्रिटी आहेत पूजा पवार मॅडम. त्यांना तुम्ही झपाटलेल्या या मूवीमधून, माझा छकुला, चिकट नवरा आणि अशा कित्येक मूवीजमधून पाहिलं आहे, त्याच आपल्याशी गप्पा मारायला येत आहे. सो पूजा मॅम जसे जॉईन होतील तसं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गेम आहेत, फन गेम्स आहेत, तुम्ही जे काही क्वेश्चन्स आहेत ते सारे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. अँड होप सो तुम्हाला लाईव्ह सेशन आवडतं आहे. तुम्ही मला माझ्या पर्सनल DM वर जाऊन सुद्धा मेसेज करताय की लाईव्ह सेशन छान होतं आणि गेम्स छान आहेत. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि जे कोणी मला फॉलो नाही करत आहेत माझ्या इंस्टाग्राम पेजवर, त्यांनी मला फॉलो करा. माझा इन्स्टा ID आहे स्नेही SNEHII2151. सो तुम्ही मला फॉलो करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला DM करू शकता. आणि यस, जे काही लाईव्ह सेशन आत्तापर्यंतचे मिस झालेत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता. माझ्या इन्स्टा ID च्या लिंकमध्ये माझं यूट्यूब चॅनलची लिंक आहे. सो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आत्तापर्यंतचे सगळे लाईव्ह सेशन. सो बिग हाय एव्हरी वन, लेट्स वेट फॉर पूजा मॅम आणि जसे त्या जॉईन होतील आपण गप्पा मारूया. अँड आय गेस वेट करूया, पूजा मॅमचा पण वेट करूया. पूजा मॅमने जॉईन केलेला आहे. येस, पांडुरंग नक्कीच नाव घ्यायला सांगेल मी त्यांचे जेवढे काही फॅन्स आहेत. हॅलो, गुड इव्हनिंग, हाऊ आर यू? हाय, कशीस तू? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. आज युजुअल तुम्ही आधी जशा दिसत होत्या 90s च्या दशकात मध्ये, तसंच अजूनही दिसताय. म्हणजे खूप छान, काहीच बदल जाणवत नाहीये आम्हाला एवढ्या दिवसात. आणि तुमचे मूवीज एवढे आम्ही पाहिलेत लहान असताना. मी पहिलीला होती तेव्हा पण तुम्ही अशाच दिसायचं, मी 10वीला गेली तरी अशाच, आणि आता मी 22-25 वर्षाची झाली तरी तुम्ही सेम आहात. सो ह्याच रहस्य काय? नाही ग, रहस्य विषय काय नाही. मी खूप आनंदी असते आणि आनंदी राहिलं की सगळ्या गोष्टी छान होतात. सर्वप्रथम सगळ्यांना, सर्व रसिकांना माझा नमस्कार. खूप वर्षांनी म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदा लाईव्ह आलेली आहे आणि मराठी कट्ट्याला खरंच त्याच्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे, कारण मला ही संधी मिळालेली आहे प्रत्यक्ष आपल्या प्रेक्षकांबरोबर संवाद साधण्याची. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झाला. तर आपण लाईव्ह सेशनला स्टार्ट करणार आहोत आणि पूजा मॅम आज आपल्याशी जॉईन झाल्यात. पूजा मॅम तुम्ही सगळ्यांना एकदा हाय म्हणा. सो आपण लाईव्ह सेशन, खूप जण आहेत. सो आणि पांडुरंग यांनी सांगितलं की मी मॅमचा मोठा फॅन आहे, माझं नाव घ्या. पांडुरंग, हाय पांडुरंग. अँड आपण लाईव्ह सेशन स्टार्ट. हाय प्रिया, रिया, हाय रिया, ओके दिलीप, हाय गणेश, हाय दिलीप माधव, हाय. छान वाटतं मला प्रेक्षकांशी बोलायला, अगदी आपण घरात बसून बोलतोय तर छानच वाटतं, म्हणजे प्रत्यक्षात बोलल्यासारखं. येस येस. सो आपण लाईव्ह सेशनला स्टार्ट करणार आहोत. गेम्स आहेत आणि क्वेश्चन्स आहेत. सो मराठी कट्टा आपल्या पेजवर जे जे कलाकार येतात त्यांच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर घेऊन येते. हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला लॉकडाऊन नंतर तुमच्या घरी मिळेल, पण त्यासाठी काही ओके बर ओके. सो माझा पहिला क्वेश्चन, लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय करताय सध्या? लॉकडाऊन मध्ये जे तू करते तेच मी करते, म्हणजे एकतर आपण घरी बसलेलो आहोत आणि घरातली खूप सारी कामं करत आहोत आणि मी करते आहे. त्याचबरोबर मी माझं गार्डनिंग करते आहे, थोडीशी डान्सची प्रॅक्टिस करते आणि मला आणि माझ्या मुलीला, आम्हाला दोघींना डान्स करायला अत्यंत आवडतं. सो आम्ही कुठलाही एखादं गाणं लागलं की आम्ही दोघीही थिरकायला लागतो, डान्स बिन्स करतो आम्ही. आणि माझी छोटी मुलगी जी आहे तिला खूप कुकिंग आवडतं, तर मग मी तिला कुकिंग मध्ये मदत करते आणि घरातल्या सगळ्या गोष्टी आहेतच आपल्या. बघते मी सगळ्या सिरियल बघते, नेटफ्लिक्स जास्त बघते, जास्त करून नेटफ्लिक्सला जॉईन आहे मी आणि त्यामुळे मला त्या सिरियल्स वगैरे खूप आवडतात त्यांच्या बघायला. वा वा ओके. कोणता रेसिपी ट्राय केलं तुम्ही लॉकडाऊन मध्ये एवढ्या दिवसात आणि ती खूप छान झाली होती?
माझी एक आता रेसिपी मी स्टार प्रवाहाच्या पेजवर टाकली होती, मटन चॉप्स. तर आमच्या ओके आम्ही हा घरामध्ये जास्त नॉनव्हेज खातो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी नॉनव्हेज रेसिपी मला माहिती आहे. तू व्हेज आहे ना, मी तुझे वेजिटेरियन व्हेज व्हेज पण छान बनवते, तर तू माझ्याकडे आली तर नक्की तुला व्हेज आहे. खायला नक्की घालते नक्की मी. मी येणार, नक्की येणार. हा, आणि आणि मुली स्पॅगेटी, म्हणजे मी परवा स्पॅगेटी पण ट्राय केली होती आणि छान झाली होती ती. पर केक्स कुकीज बऱ्यापैकी चाललंय आमचं, काही ना काहीतरी नवीन ट्राय वाव करत. वाव, स्मिता जॉईन झाली. स्मिता ही तुमची खूप मोठी फॅन आहे, सो एकदा तिचं नाव घ्यायचं. हाय स्मिता. ओके आकाश. आकाश, हाय सो मा आकाश. हॅलो. सगळ्यांना हाय आणि हॅलो. माझा नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही 16व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं, ते खूप लवकर होता. आणि या क्षेत्रात तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि याच्या मागे घरच्यांचा सपोर्ट कसा होता? कारण तुम्ही 90च्या दशकात मूवीज केल्या आहेत आणि तेव्हा खूप ऑर्थोडॉक्स माइंड होते लोकांचे, सो तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा होता आणि तुम्ही कसं पदार्पण केलंय या क्षेत्रात? सुरुवातीला मी जेव्हा म्हणजे काम करायचं ठरवलं तेव्हा मला माहितीच नव्हतं की हा लीड रोल साठी मी ट्राय करते. मला असं जस्ट एक स्क्रीन वरती, आपल्याला सगळ्यांना इच्छा असते, राईट. जशी सगळ्यांना इच्छा असते तशीच मलाही होती. आणि आपण स्क्रीनवर कशी दिसू हे एवढी मला खूपच म्हणजे बघायचं होतं, मला स्क्रीनवरती मी कशी दिसते. म्हणून मी माझे फोटो पाठवले होते सीमा देव यांच्याकडे, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला स्क्रीन टेस्ट साठी बोलवलं. आणि खूप साऱ्या मुलींमध्ये स्क्रीन टेस्ट झाली माझी. आणि नंतर मला लेटर आलं, तेव्हा पत्र वगैरे असायचे, तेव्हा फोन फारच फार म्हणजे कमी अगदी होते. टेलिफोन असायचे, म्हणजे घरातले असतात ते. आणि मला पत्र आलं होतं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि या या तारखेपासून शूटिंग सुरू आहे. म्हणून तर घरच्यांचा मला खूप सपोर्ट होता, त्याच्यामुळेच मी इथंपर्यंत येऊ शकले. नक्कीच. आणि आणि ऑडियन्स म्हणशील तर होतं तेव्हा, पण कसं आहे की प्रत्येक डिसिजन हा इंडिव्हिज्युअल असतो मला वाटतं. आणि लोकांना काय, त्यांना काही बोलायचं ते बोलू देत असं असतं, पण प्रत्येक जण काही ना काहीतरी करतच असतो ग. आपल्या म्हणजे आवडत्या क्षेत्रामध्ये काम करणं नेहमीच चांगलं असतं. मी आजही सगळ्या लोकांना हाच सल्ला देईन की तुम्हाला जे तुमचं क्षेत्र आवडतं तेच तुम्ही निवडा आणि त्याच्यातच तुम्ही पुढे जाऊ शकता. एक्झॅक्टली. जी गोष्ट मनाला आनंद देते तीच जर नाही केली तर सगळ्याचाही अर्थ नाही आहे असं मला पण राईट. वाटतं. अँड गेम्स आहेत थोडेसे, सो आपण मूवीजचे डायलॉग्स मी सांगेल, तुम्हाला मूवीचं नाव गेस करायचंय आणि ह्याचे हाय 5 मार्क्स. महेश. ओके गुड कोण आहेत हे महेश पवार? इव्हनिंग थँक किंग. यू. इट्स ओके किंग ऑफ किंग. द हार्ट सेइंग दोघी पण छान दिसत आहेत. दोघी मॅडम मॅडमच्या सोबत मला पण थोडेफार कमेंट्स येतात. खूप छान दिसतंय. ओके थँक यू. ओके. आपण हाँ, डायलॉग्स आहेत मूवीचे, मराठी मूवीचे डायलॉग्स आहेत. मी रोज हिंदी घेते तर मला खूप जण म्हणतात ताई मराठी घे मराठी घे, सो आज मी मराठी डायलॉग्स घेऊन आले. तुम्हाला मूवीचं नाव गेस करायचं, ह्याचे 5 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. ओके. पहिला माझा डायलॉग आहे, मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे. हे तर एकदम सोपे आहे, खूप फेमस डायलॉग आहे दुनियादारी. येस राईट. सोपे सोपे काढले आज तुम्ही येणार म्हणून. ओके सेकंड इज, आणि सॉरी हा 1 मिनिट, टू बी और नॉट टू बी इज द क्वेश्चन, जगावं की मरावं हा एकच सवाल. आपण खूपच फेमस आहे नटसम्राट. डॅम इट. डॅमिट. आमचे डिरेक्टर आहे त्यांचं हे वाक्य आहे म्हणजे असावं. आणि यस हे सगळ्याच त्यांचंच आहे. सिनेमात ते वापरतात, इवन झपाटलेला मध्ये पण त्यांनी वापरलेलं आहे, माझ्या चकुला मध्ये सगळ्यातच वापरत. महेश कोठारेंचं वाक्य आहे ते. झपाटलेला, थरथराट, अनेक मूवीज यस आहेत राईट. त्यांचे. अनेक हाँ मूवीज आहेत. फोर्थ इज, आणि या मिसेस बालगंधर्व. हा लक्षासाठी म्हटलेला डायलॉग आहे मला वाटतं. आणि या मिसेस बालगंधर्व अशी ही बनवा बनवी. राईट राईट. फोर्थ पॉइंट आणि लास्ट वन, नया है वह.
गाइस हेल्प करा मॅडमला, सगळे रोज आंसर देतात. अरे द्या ना मुलांनो, नया है बाबा कशातले बरं. गाइस हेल्प हर. यस आंसर टाइम आले आहेत. पास, यस राइट, 5 पॉइंट. किंगनी तो मला जे हेल्प कॉलर, केली ना, गणेशनी हेल्प हाँ, केली, राइट. ओके, किंग आणि थैंक यू गणेश गणेश. नेहमी. हाय अलिशा, अजय हाय, स्मिता पाटी हाय. ओके. खूप जणांचे आंसर्स येतात. हो. नेक्स्ट, तुमचा मूवी होता सर्जा, सर्जाला नॅशनल फिल्म अवॉर्ड भेटलं आणि बेस्ट फीचर इन द फिल्म असं, तर काय भावना होती? आणि यु नो, पहिला मूवी आणि एवढा सुपर डुपर हिट, तर कसा हो. एक्सपिरियन्स होता? अरे तो माझ्या आयुष्यातला म्हणजे टर्निंग पॉइंटच होता सर्जा चित्रपट, कारण आयुष्याला म्हणजे माझ्या एक दिशा मिळाली सिनेमासाठीची. आणि त्याला पहिल्याच सिनेमाला इतके मोठे मोठे दिग्गज सगळे आर्टिस्ट होते, शिवाय म्युझिशियन, गायिका लता दिदी होत्या, व खूप मोठे सगळे आर्टिस्ट सगळे जण होते. त्याच्यामुळे ना मला एक खूप प्रेशियस असं वाटतं की आपण हा सिनेमा केला आणि याला नॅशनल अवॉर्ड मिळालंय, तर खरंच लोकांसाठी पण तो, लोकांना खूप आवडलेला सिनेमा होता तो, आणि माझ्यासाठी येस पण राईट. खूपच महत्वाचा सिनेमा आहे तो. त्याच्यानंतर अनेक मूवीज मिळत गेले तुम्हाला, राईट? हो, त्याच्यानंतर मी एक दोन तीन नाटकं पण केली होती, आणि नंतर मी झपाटलेला केला, एक होता विदूषक केला, माझा छकुला केला, राजा नवाजोला बाजा, खूप सारे चित्रपट केले मी. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर 7 ते 8 चित्रपट आहेत, आणि सगळे येस गाजलेले चित्रपट आहेत, सिल्वर ज्युबिली झालेले चित्रपट आहेत ते. आणि ऑल टाइम फेवरेट, सगळ्या मुलांचे ऑल टाइम फेवरेट, कधी पण बघितलं तर ते सर्जा लहान मुलांनी नाही पाहिलेला, पण नेहमी सगळेजण झपाटलेला आणि माझा छकुला म्हणून मला ओळखतात, तर तो एक ट्रेडमार्कच येस झालेला आहे. आम्ही आम्ही स्कूलमध्ये असताना आमच्याकडून 5 रुपये किंवा 2 रुपये घेऊन आम्हाला तो व्हाईट पडद्यावर मूवी दाखवायचे. सो मला कधीच नव्हतं वाटलं की या मूवीच्या ऍक्ट्रेसची मी कधी गप्पा मारेल आणि लाईव्ह सेशन होईल. सो मी स्वतः लगेच समजते. थँक्यू. रोशन स्वामी म्हणतात, मस्त वाटले तुम्हाला लाईव्ह पाहून, येत जावा पूजा मॅम सोशल मीडियावर, लवकर भेटू कोल्हापूरला. हो, थँक्यू सो मच रोहन, मी ओळखते रोहनला. थँक्यू रोहन, नक्की येईन ओके. आता हे लॉकडाऊन संपल्यानंतर, नक्की येणार आहे मी कोल्हापूरला. पालेकर अमोल म्हणतात, हॅलो पूजा जी, नाईस टू सी यू आफ्टर मेनी इयर्स. थँक्यू थँक्यू अमोल जी, थँक्यू सो मच. प्रेक्षकांचे हे प्रेम एवढ्या वर्षापासून आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगताल? दोन लाईनीत डिस्क्राइब करायचे मायबाप प्रेक्षकांना, तर कसं करता डिस्क्राइब? प्रेक्षकांचे मी खरोखर खूप आभारी आहे, कारण का मी जवळजवळ माझा 15 ते 16 वर्षांनी कमबॅक झालेला आहे, आणि इतक्या वर्षांनी पुन्हा लोकांनी मला आहे तशी स्वीकारलेला आहे. म्हणजे कसं की आधी माझ्यावरती इतकं भरभरून त्यांनी प्रेम केलेलं आहे, म्हणजे तुमचे पिक्चर जेव्हा सिल्वर ज्युबिली होतात तेव्हाच तुमच्यावरती किती प्रेम आहे लोकांचं हे कळतं, आणि आता करेक्ट. सुद्धा असंच आहे. मी आता एक सिरियल करतीये, आई कुठे काय करते नावाची, तर त्या सिरियल मध्ये माझा जो रोल आहे त्या रोल थोडस ग्रे शेड आहे त्या रोलला, तर त्या शेडला सुद्धा त्यांनी लोकांनी इतकं ऍक्सेप्ट केलं मला की मी आतापर्यंत सगळे हिरोईनचे रोल केले होते, आणि थोडेसे त्याच्यातले रडूबाई, म्हणजे संसार माझा सोन्याचा हा जो चित्रपट कोणी पाहिला असेल तर माहिती नाही, पण त्याच्यामध्ये फुल रडूबाई असा रोल होता तो. असे सगळे चित्रपट केल्यानंतर एक ग्रे शेड मध्ये लोकांनी तुम्हाला स्वीकारणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, आणि मोठी गोष्ट त्या आहे. बाबतीत मी खरंच खूप ब्लेस्ड आहे. प्रेक्षकांचे माझ्यावरचं जे प्रेम आहे ते प्लीज लोकांना मी असं सांगेन की प्लीज तुमचं प्रेम हे असंच राहू द्या माझ्यावरती. येस, आम्ही सर्व प्रेम करतो आणि करत राहणार, यात काही शंकाच नाही. तुमचे खूप मूवी आले, टोपीवर टोपी, चिकट नवरा, एक होता विदूषक, पण हे सगळे मूवी करत असताना एक सर्वात जवळचा मूवी असं म्हटलं तर कोणता? तसं कसं असतं की आईला सगळीच मुलं सारखी असतात, पण सारखी. तरी आवडता आणि जवळचा चित्रपट म्हणशील तर एक होता विदूषक, कारण ह्या चित्रपटांनी
खूप मला काही दिलेलं आहे, चांगली ओळख दिलेली आहे. ओळख तर सगळ्या चित्रपटांनी दिली, पण हा जो एक वेगळा धाकणीचा चित्रपट होता त्याच्यामध्ये माझी एक छोटीशी भूमिका होती, पण ती खूप काही सांगून गेली, खूप काही देऊन गेली, आणि मी खूप चांगल्या लोकांच्या सान्निध्यात आले आणि मला खूप काही शिकायला मिळालं जे आयुष्यात मी कधी शिकूच शकले नसते. उदाहरणार्थ लावणी, लावणी हा प्रकार मी करत करायचे, पण जी पारंपरिक लावणी जी असते ती मी चौफुल्यामध्ये जाऊन प्रॉपर शिकले. तेव्हा माझ्या बरोबर बरेचसे आमच्या असिस्टंट डिरेक्टर असायचे, तेव्हा जब्बार पटेलांना असिस्ट केलं होतं आपले हेमंत देवधर होते, तुला माहितीच असतील, ते आता मोठे डिरेक्टर आहेत. संजय पवार, सुरेंद्र तळोकर, बरेच लोक होते तेव्हा तिकडे, कांचन नायक, सगळेजण होते. सो महेंद्र तेरे देसाई, समीरण वाळवेकर, ही सगळी टीम असायची, आणि टीम म्हणजे आमचं घरोबा एकदम घर झालं होतं. तर त्या लोकांना सगळेजण माझ्या बरोबर तिथं चौफुल्याला जायचो आम्ही, आणि तिथं प्रॉपर पारंपरिक लावणी मला पावलं पावलं शिकण्यापासून मधु कांबीकरांनी मदत केली. खर तर मी तिचे खूप आभार मानते. आता दुर्दैवाने ती जरा आता आजारी आहे, त्यात ते खूप मला वाईट वाटतं तिचं, पण तिने माझी ही सिलेक्शन केलेलं आहे आणि तिच्यामुळे मला खूप काही मिळालेलं आहे आयुष्यामध्ये. तर मी हा चित्रपट माझ्या अगदी जवळचा आहे, डॉक्टरांनी सुद्धा इतकं छान काम करून घेतलं होतं माझ्याकडून, आणि जब्बार पटेलांकडे काम करणं म्हणजे सुद्धा एक प्रिव्हिलेज असतं, तर ते मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी खरंच खूप जवळचा आहे माझ्या चित्रपट तो. लक्ष्मीकांतनी काय सुंदर भूमिका केली होती, काय छान काम केलं होतं. त्याला अवॉर्ड नाही मिळालं ही खूप म्हणजे मला सुद्धा अगदी वाईट वाटतं की त्याला मिळायला हवं होतं एक ह्या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड मिळायला हवं होतं. एनिवे, पण हा चित्रपट माझ्या जवळचा एवढ्यासाठी की मला खूप काही शिकता आलं. लावण्या एक से एक लावण्यात तू बघितलं आहेस का? मला माहिती नाही, बघितलं आहेस का तू? नाही, विदूषक नाही, आठवत नाही मला. तू बघायला हवा, खूप सुंदर चित्रपट आहे. आणि या शूटिंगच्या दरम्यान आम्ही जे काय आमचे अनुभव गोळा केलेले आहेत दिग्गजांबरोबरचे, म्हणजे निळूभाऊ असायचे सतत सेटवरती, निळूभाऊ असायचे ते होते त्याच्यामध्ये, बरेचसे मोठे मोठे आर्टिस्ट होते, आणि ह्या डान्सर्स होत्या उषा नाईक आणि मधु कांबीकर, यांच्या सान्निध्यामध्ये मी म्हणजे लहानाची मोठी झाले म्हटलं तरी हरकत नाही, कारण हो. आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ज्या आता नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांना त्यांनी सुद्धा खूप छान माझ्याकडून लावण्या करवून घेतलेल्या आहेत. तर खूप काही बोलण्यासारखं आहे या चित्रपटाबद्दल. येस येस, तुम्ही ज्या प्रकारे एक्सप्रेस करता त्या प्रकारे आम्हाला अंदाज आलाच आहे. आणि कोणी कोणी म्हणताय मॅम तुम्ही खूप छान दिसताय, अक्षया सिंग इट्स व्हेरी ब्युटिफुल मूवी झपाटलेला, अँड एक सेकंड, नाईस टू मीट यू असे मेसेजेस आहेत. वा, यू आर सो ब्युटिफुल पूजा मॅम आफ्टर लॉंग टाइम अक्षदा सिंग, लव्ह युअर सिरियल ऑन स्टार प्रवाह, बाप माणूस सिरियलचं सीझन टू कधी येणार? को एक्झिट आस मलाच नाही माहिती बाप माणूस सीझन टू. खरं तर बाप माणूस सिरियलनी पण मला एक आत्ता नवीन म्हणजे पुन्हा मी काय करू शकते हे एक दाखवून दिलेलं आहे, म्हणजे या सिरियलनी खूप. आणि झी युवाचे मी आभार मानते, कारण त्यांनी एवढा मोठा रोल मला पुन्हा ऑफर केला आणि त्याच्यासाठी मला पात्र ठरवलं की चांगला अभिनय किंवा चांगली रूप जे त्याची जी ऍक्टिंग जी ऍक्टिंग म्हणण्यापेक्षा तो जो रोल होता ना तो फार सुंदर होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करण्यासारखं खूप होतं. शिवाय आमचे सगळे टीम फार भारी होय, अजूनही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, आमचा एक ग्रुप आहे. तर बाप माणूसनी सुद्धा खूप काही देऊन गेलाय बाप माणूस आम्हाला, आणि रवींद्र मंकणी बाप माणूस होते त्याच्यामध्ये सुद्धा, तो त्यांनी सुद्धा खूपच सुंदर काम केलेलं आहे बाप माणसाचं, फार सुंदर. खूप छान, खूप छान. स्मिता पाटील म्हणतात नेक्स्ट अपकमिंग मूवी आहे का कोणता? हो, नूरी नावाचा एक सिनेमा येतोय माझा, भारत पाकिस्तान फाळणीवरती तो सिनेमा आहे. हा, आणि या सिनेमामध्ये मराठी कुटुंब जे आहे त्याची एक म्हणजे त्यांना गुचंबणा झालेली आहे. पाकिस्तानमध्ये हे कुटुंब राहत असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा फाळणी होते तेव्हा मध्ये मराठी कुटुंबाचं काय होतं ते त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. तर खूप चांगला सिनेमा झालेला आहे, निरंजन पत्कींनी त्याचं डिरेक्शन केलेलं आहे, तर खूपच अप्रतिम सिनेमा आहे तो. आल्यावरती तुम्ही नक्की बघा, नक्की नक्की बघणार. साठी थांबलाय मे बी, आता रिलीज होणार होता तो.
लॉकडाऊन आणि मुळे अजून एक पुढे. दोन सिनेमा करते मी, एक सिनेमा जो करते तो म्हणजे कॅरेक्टर रोल आहे माझा, पण फारच म्हणजे सेंट्रल कॅरेक्टर म्हटलं तरी चालेल, तर तो एक करते. आणि दोन आहेत सिनेमे आता हे लॉकडाऊन संपल्यानंतर सुरू होतील. आम्ही आम्ही वाट बघतोय. झपाटलेला 2 मध्ये आज तुम्ही असता तर हिट झाले झाला असता, जस्ट लाइक ओरिजिनल झपाटलेला मूवी. हाँ हेलो, सॉरी सॉरी बोल. झपाटलेला 2 मध्ये असता तर एक नंबर हिट झाला असता, जस्ट लाइक द ओरिजिनल झपाटलेला मूवी, असं को एग्जिट नंतर. नाही, वक्त वक्त की बात है म्हणतात ना, तसं असतं ते, कधी माहिती नाही का वक्त नाही झाला सेकंड. राईट राईट. अक्षदा सिंग, वी लव यू मॅम. आपले मराठी ऍक्ट्रेस लाईक यू डाऊन टू अर्थ आहात म्हणून इंडस्ट्री टिकून आहे, मराठी इंडस्ट्री आपली. आणि खरंच आहे असं नाही, मराठी ऍक्टर सगळे डाऊन टू अर्थच असतात. आणि तुम्ही तुमची जी ऍक्टिंग आहे ते मनापासून तुम्ही केली तर प्रेक्षकांना तुम्ही आवडतात ही पहिली गोष्ट असते. आणि प्रेक्षकांशी तुम्ही कसं वागताय किंवा लोकांशी तुमच्या कोऍक्टरशी कसं वागताय ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं समाधान असतं, किंवा तुमचा एक्झॅक्टली जो चढता आलेख असतो तो ह्याच्याच मुळे असतो की तुम्ही एकमेकांशी कोऍक्टरशी तुमचं वागणं कसं आहे किंवा तुम्ही कसे बोलता कसे राहता तुमचं मॅनरिझम या सगळ्या गोष्टी खूप काउंट होतात या याच्यामध्ये. आणि मी ब्लेस्ड एवढ्यासाठी आहे की माझा पहिला चित्रपट जो झाला तो राजदत्तांबरोबर झाला, आणि त्यांनी मला आयुष्याची एक पुंजी दिली म्हटले तर चालेल, किंवा आयुष्यभराचं मला एक शिदोरी दिलेली आहे राजदत्तांनी की लोकांशी कसं वागायचं, किंवा तू स्वतः स्वावलंबी बनून आपली कामं स्वतः, म्हणजे ते जसं करतात तसंच मी पण त्यांचं अनुकरण करते. आपण अनुकरण करण्यात प्रत्येक माणूस अगदी जसा असतो तसं मी पण आहे की चांगल्या गोष्टींचं अनुकरण मी नेहमी करत असते. आणि दत्ताकाकांकडनं मी सगळ्या चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, सीमा देव त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत, त्यामुळे अजूनपर्यंत तरी असंच टिकून आहे आणि त्यामुळेच लोकांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे मला असं वाटतं. नक्कीच नक्कीच. मिस्टर विशाल बोलतायत. और हो ताई, नूरी मध्ये भेट झाली होती ताई, सांग असं समथिंग लिहिलं त्यांनी. नो माहित आय नाही कांट मला रिमेंबर. कुठे आहे. महेश सांगतात तुमचा आवाज खूप छान आहे ताई. थँक यू. ओके. ओके. सुनीता साळुंके म्हणतात, हॅलो पूजा जी, यू आर लुकिंग ब्युटिफुल अँड वी आर व्हेरी क्रुशियस टू सी यू इन न्यू मूवीज. थँक यू सो मच सुनीता, नक्की नक्की तुम्ही बघणार मला. हो आम्ही वाट बघतोय. आणि झपाटला मूवी आहे तुमचा जो लक्ष्मीकांत सरांवर तुम्ही केला, ह्याच्याबद्दल एक एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला सेट वरचा तर काय शेअर करतात, जो की कधीच नाही विसरू शकत. अरे खूप आहेत एक्सपिरियन्सेस तसे. झपाटलेला कसं सगळ्या तात्या विंचूचा चित्रपट होता, त्याच्यामुळे राईट सगळे आमचे जे इन्सिडेंट्स होते ते सगळे तात्या विंचू बरोबर होते. किंवा एखादा एक इन्सिडेंट म्हणजे तो जेव्हा तात्या विंचू पोस्टमॉर्टम साठी गेलेला असतो त्याचं हाँ आणि ते कळणार असतं, तर मग ती मधुताई विचारते की पोस्टमॉर्टम म्हणजे काय, तर मी म्हणते की ते पोस्टमॉर्टम म्हणजे ताप आलाय का नाही ते चेक करतात असं काहीतरी तो इन्स्टंट माझा डायलॉग होता, तो मी तिथे टाकला आणि तो महेशना पण खूप आवडला होता, तो इन्स्टंट डायलॉग होता माझा. असे बरेच अच्छा. इन्सिडेंट आहेत. राजा नवाजोला बाजा नावाचा चित्रपट तू पाहिलायस का? नाही आठवत मला. मी पाहिला असेल झपाट मे बी. त्याच्यामध्ये एक गाणं होतं माझं आणि त्याच्यामध्ये मी म्हणते की शी हा खटारा अशी गाडी दाखवली आणि गाडीमध्ये आम्ही तो गॅरेज वाला असतो आणि माझी गाडी मी गॅरेज मध्ये दिलेली असते आणि त्याच्यामध्ये आमचं ड्रीम सिक्वेन्स दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गाण्यामध्ये असं माझं वाक्य की शी हा खटारा, तर मी शी म्हण तेव्हा आमचे डिरेक्टर डान्स डिरेक्टर सुबल सरकार होते आणि त्यांनी सांगितलं होतं की शी हा खटारा असं म्हणायचं होतं आणि मी शी म्हटलं नाही, मी फक्त असं ऍक्टिंग केली आणि खटारा असं म्हटलं, तर तिकडून ते शिट्टी वाजवली, त्यांनी गाणं थांबवलं आणि म्हणली पूजा तू शी नाही केली, पूजा तू शी नाही केली. आणि सगळं म्हणजे युनिट सगळं इतकं हसत होतं की
इतकं म्हणजे आणि लक्षानेच पहिल्यांदा ते पकडलं की म्हणजे सगळेजण त्या स्विंग मध्ये होते, गाणं चाललंय वगैरे, आणि इकडून सुबलदा ओरडत होते, पूजानी शी नाही केलं, कट 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 कट, पूजानी शी नाही केलं. मग हो, आणि नंतर मला कळलं की हे सगळे का हसतात, कारण गाणं जेव्हा चालू असतं तेव्हा तुम्हाला ऐकायला येत नाही तिकडून काय बोलतात. गमती जमती मिस्टर विशाल निघोल बोलतात मेकअप टीम मध्ये होतो ताई, मी ओळखलं का? मे बी त्यांना असं काय, विशाल ऑफकोर्स ओळखलं, म्हणजे काय ओळखणार ना, ओळखलं. ग्रेट. काही मूवीचे सॉन्ग आहेत ज्यांच्यावर तुम्ही काम केलंय, मी ऍक्टरची नावं सांगेल, तुम्हाला एक एक लाईन बोलायचं, ह्याचे 5 पॉइंट्स आहेत, ठीक आहे? हे 10 आउट ऑफ तुम्हाला 8 जरी भेटले तर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर भेटणार तुमच्या घरी. हो, सोपं दे म्हणजे मग गिफ्ट हॅम्पर मिळेल. ट्राय. तुम्ही तुम्ही ज्यांच्यावर काम केले त्यांचीच नाव काढली आहेत मी. पहिले लक्ष्मीकांत सर. लक्ष्मीकांतचे खूप आहेत गाणी, पण मी माझ्या सिनेमाची घेतली तर चालतात ना गाणी. हो 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 हो, काही हरकत. झपाटलेला ऐ झपाटलेला, मी 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 झपाटलेला. नाईस. 1 पॉइंट. वर्षा उसगावकर. वर्षा बरोबर मी एक होता विदूषक मध्ये काम केलंय. हो. पण तिचं गाणं म्हणते मी, मनमोहना तू राजा स्वप्नातला, मनमोहना तू राजा स्वप्नातला. अमेझिंग. थर्ड अशोक सर. अशोक सर आप सर अशोक मामा. अश्विनी ये ना ये. वाह. महेश सर. हा, महेश कोठारे सर. महेश तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी, जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी जोडी, जन्मी जमली जन्माची जोडी. नाही ला 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 ला. सगळे म्हणतात खूप छान आवाज आहे माझा. हो का? थँक्यू. अजिंक्य देव. अजिंक्यचं गाणं म्हणजे मी माझ्या बरोबरच जे आहे ते चिंब पावसानं राणं झालं. चिंब पावसानं राणं झालं आबादामी, माझं फेवरेट. कशी पाठी वरली जागू, कशी पाठी वरली लावण्याची खाणी, लावण्याची खाणी. हे आता हे अजिंक्यच्या तोंडे. झाकू नको कमळण बाई एकांताच्या कोणी, रूपखणी अंगावरची, रूपखणी अंगावरची. सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी. वा वा वा, क्या बात आहे. खूप छान, खूप छान आवाज आहे तुमचा. आम्हाला नव्हतं माहित जेवढे छान ऍक्टिंग करता तेवढे छान गाता येईल, आज कळालंय लाईव्ह आल्यामुळे. सो थँक्यू सो मच, तुम्ही छान गाणे म्हणजे. आणि पडवळ पडवळ अजय म्हणतात, त्यांच्या फोनवरून शीतल पडवळ म्हणतात, माझं नाव घ्यायला सांगा मॅमला. आई ग शीतलताई, थँक्यू सो मच, सो स्वीट ऑफ यू. तुम्ही म्हणजे लाईव्ह आलात इन्स्टावरती, मी खूप खुश आहे आज खरंच. मला खूप छान वाटतंय, तुम्ही तर लाईव्ह आलात. त्यांची तब्येत थोडीशी बरी नाही आहे, पण तरी त्यातनं त्या इथे मला भेटायला आल्या. थँक्यू सो मच, त्या माझ्या अगदी घरातल्या आहेत. वाव वाव. हाय शीतल दाई, माझ्याकडून पण हाय. हो हो. खूप जण म्हणतात अलॉंग विथ ऍक्टिंग तुम्ही किती छान गाता, सुपर बॉईज मॅम, डू यू हॅव पेट. खूप जणांचे मेसेज आले अलॉंग विथ ऍक्टिंग तुम्ही खूप छान गाता, सुपर व्हॉइस मॅम, डू यू हॅव पेट्स, कोणीतरी विचारलं आहे. आणि एक जण म्हणतोय खूप कमी ऍक्टर्स आहेत ज्यांना गाता पण येतं, व्हेरी नाईस, किती मस्त आवाज आहे, असे असे मेसेजेस. तशी बाथरूम सिंगर आहे मी, घरात गुणगुणत असते बऱ्यापैकी. नाही वाटलं असं. तुमच्याकडे पेट्स आहेत का असं विचारतायत कोणीतरी.
घरात? हो, माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे सिल्वर आहे. सिल्वर म्हणजे कॅट आहे माझी एक. मला खूप आवडतात कॅट्स. माझी पहिली कॅट होती, तिचं नाव क्लिओ होतं. माझ्या मोठ्या मुलीनी शाळेतून, क्लासच्या इथून ती भिजलेली म्हणून जस्ट घरी आणली होती, आणि तिला ती आमच्या घरातलीच झाली. ती 5.5 वर्ष वाह, होती माझ्याकडे. आणि त्याच्या आधी मला कॅट्स बिलकुल आवडत नव्हत्या, पण नंतर मी कॅट वेडी झाले असं म्हटले तरी चालेल. आणि नंतर आम्ही आता एक सिल्वर नावाचा आमच्याकडे बोका आहे, त्याला आम्ही OLX वरनं घेतलं होतं. साधा बोका एकदम, आणि खूप खूप क्यूट आहे तो, खूप छान आहे. आणि त्याच्याशिवाय आमचं पान हलत नाही घरातलं असं म्हटलं तरी चालेल. तो आमचा जीव का वाह, येस, आम्हाला खूप छान वाटलं ऐकून. आणि सगळे बोलतात खूप केअरिंग आहात तुम्ही कॅट्स आणि पेट्स बद्दल. हो. असेल आमच्याकडे डॉग्स पण होते, मार्शल नाव होतं, जर्मन शेपर्ड होते दोन आमच्याकडे आहे. आम्हाला खूप, आम्ही कॅट आणि डॉग प्रेमी. माझ्या मुली खूप, त्यांना खूप आवडतात डॉग्स आणि कॅट्स. वाव, सो अमेझिंग. लग्नानंतर तुम्ही आय गेस 93 94 नंतर डायरेक्ट 2013 ला कमबॅक केलं. सो हा जो पिरियड होता मधला, त्यात तुम्ही प्रेक्षकांना माहीत नव्हतं, पण तुम्ही पुन्हा पडद्यावर आला की एक वर्ष जरी आपल्या इंडस्ट्रीतून आपण गायब झालो तर आपल्याला कोणी ओळखत नाही, पण तुम्ही एवढ्या वर्षांनी आलात तरी तुम्हाला प्रेक्षक ओळखतायत आणि भरभरून प्रेम देतात. पण तो जो कमबॅक करायला जे कष्ट लागले तुम्हाला, ती मेहनत लागली, ती कशी डिस्क्राईब करतात? हे बघ, कसं असतं की काही गोष्टींना तुम्ही प्रायोरिटीज द्यायला लागतात. तर त्यामुळे मी लग्नाला माझ्या प्रायोरिटी दिली, त्याच्यानंतर मुलं मुलांना प्रायोरिटी दिली. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं 100% योगदान द्यायचं असतं. तसं मी माझ्या संसाराला दिलं, आणि मुलींची जबाबदारी होती माझ्यावरती. लहान मुलींना सोडून, म्हणजे मला मनाला पटत नव्हतं की त्यांना सोडून जाणं आणि काम करणं. त्याच्यामुळे त्या जेव्हा मोठ्या झाल्यानंतर त्यांनीच मला एवढी, त्यांच्यामुळे खरं तर मी पुन्हा कमबॅक केला म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनाच मला पुन्हा स्क्रीनवरती बघायचं होतं. आणि अजून एक मी आठवण सांगेन की मी अशीच एकदा बाजारात गेले होते आणि एक कपल भेटलं मला, आणि त्यांनी माझा हात धरला, आणि त्या बाईंनी, आणि त्या म्हणाल्या की तुम्ही पूजाताई आहेत ना, पूजा पवार. म्हटलं हो. का तुम्ही काम बंद केलं? आम्ही प्लीज तसं नका करू, तुम्ही काम करत राहा, कारण आम्हाला तुम्ही खूप आवडता, तुमचे सगळे चित्रपट आम्ही पाहिलेले आहेत. तर मला एकदम अशी उर्मी आली, मला मला असं वाटलं की अरे वा, प्रेक्षकांना म्हणजे अजूनही मी आवडते, म्हणजे मला बघायला आवडेल लोकांना. म्हणून मी ट्राय करायचा, म्हणून मी जस्ट सुरू केला. आणि मला एक धोंडी नावाचा सिनेमा मिळाला 2013 मध्ये. मी धोंडी नावाचा चित्रपट केला, सयाजी शिंदे आणि मी. आणि मग त्याच्यानंतर लगातार माझे चित्रपट सुरू झाले, 6 ते 7 चित्रपट कंप्लीट केले. आणि त्याच्यानंतर मी सिरियल्स करायला लागले. मग पण त्यासाठी काही एफर्ट्स घ्यावे लागले का? इतक्या वर्षांनी कमबॅक करतो, यु नो, आपला लुक चेंज होतो किंवा आपण थोडेफार चेंज होतो, तर तुम्ही त्याबद्दल काय प्रिकॉशन्स घेतले आणि कशी मेहनत केली? सुदैवानी मी, तू म्हणालीस तसं की मी खूप चेंज नाही झाले, पण मला आत्ताचे जे टेक्निशियन्स आहेत म्हणा की, तर थोडासा म्हणजे त्यांच्यामध्ये घुलमिल व्हायला थोडासा वेळ लागला. म्हणण्यापेक्षा की आत्ताचे आर्टिस्ट आहेत ते खूप फास्ट आहेत. आमची आमची आमचं स्कूल ओल्ड स्कूल होतं, तर ते थोडंसं पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. कसं आहे, गिव्ह अँड टेक असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. राईट किंवा राईट, तुम्ही लोकांशी चांगलं वागलात की लोक नॅचरली तुमच्याशी चांगलं वागतात, असंच आहे. आणि हळूहळू आता मी आले रुळावरती सगळी गाडी माझी. आणि तुम्हाला पुन्हा पाहून आम्हाला खूप छान वाटतंय. अक्षरा म्हणते की तुमची मोठी मुलगी ऍक्ट्रेस आहे का? हो, माझी मोठी मुलगी आहे ना, ती आता हे म्हणजे जाहिरातींमध्ये काम करतीये. बऱ्यापैकी खूप सगळ्या जाहिराती केलेल्या आहेत तिने. तनिष्कची खूप मोठी जाहिरात केली आहे तिने, तुम्हाला युट्यूबवरती बघता येईल. अलिशा आणि तनिष्क, तनिष्क बाय मी असं टाकलं की ती दिसेलच तुम्हाला. अलिशा नाव आहे तिचं. आणि वाह, तिने चेन्नईच्या खूप साऱ्या ऍड्स केलेल्या आहेत, हैदराबादच्या मॉलच्या खूप ऍड्स केलेल्या आहेत. शिवाय सुपरसॉनिकची केलेली आहे तिने, अमेझॉनची केलेली आहे, बऱ्याचशा ऍड केलेल्या आहेत तिने. वाह वाह, आणि म्हणजे आता ती छान मोठ्या नंतर सिरियल मध्ये येईल. आता म्हणजे तुम्हाला कळेलच ती, जेव्हा आता हे लॉकडाऊन मुळे सगळं थांबलं नाही तर आता खूप एक मोठी तिची हिंदी सिरियल चालू होणार होती. वाव, आम्ही नक्की हा पाहणार आणि तुम्ही तुमच्या पेज वरून अपडेट देतच राहा आम्हाला. पूजा मॅम जर ऍक्टर नसते तर पूजा मॅम काय असतं?
मी हा कधी विचार करायला मला वेळच नाही मिळाला, कारण मी सुद्धा क्षेत्रात आले. पण तरी मला लहानपणापासून ना असं बँकेत काम करायचं होतं. आय डोंट नो वाय, माझ्या घराच्या शेजारी खूप मोठी बँक होती आणि त्या बँक इतकीशी चकाचक बँक, लोक असे मस्त जायचे किंवा तिथं असं ते केबिन खूप छान बनवलं होतं. सो मला वाटायचं की एक दिवस मी या बँकेत जाणार आणि काम करणार, असं काहीतरी स्टुपिड मी 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 बँकर आहे, मी मॅनेजर आहे कोटक महिंद्रा मध्ये. सो मला बरं वाटलं तू मला बँकर व्हायचं ऐकून. का नाही का नाही, आता आता बँक म्हणजे आपलं सर्वस्व आहे बाबा. यस. श्वेता पाटील म्हणतात, मॅम शेअर युअर सिक्रेट्स ऑफ ग्लोइंग स्किन आणि स्किन रुटीन सांगा. कसलं रुटीन? स्किन रुटीन, स्किनची कशी काळजी घेता आणि तुमची स्किन एवढी ग्लो का करते? अगं बाई नाही गं बाई, मी खूप आनंदी. मी मगाशी आधीच सांगितलं होतं की पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे ठेवलीत की तुमच्या चेहऱ्यावरती आतूनच तो आनंद चेहऱ्यावर नेहमी येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा, चांगला विचार करा, चांगलं खा, जास्त तळलेलं खाऊ नका, जास्त गोड खाऊ नका, आणि थोडस प्राणायाम योगा केला की तुमच्या चेहऱ्यावरती ते दिसतच आहे. मेन म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. आता आत्ताचाच काळ बघा, लॉकडाऊनचा काळ आहे, तरी सुद्धा तुम्ही स्वतःचं मन रमवून स्वतःला खुश ठेवण्यासाठी तुम्ही काय करताय हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही हा स्वतःचं एक जग तयार करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहत जा, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ग्रेट, खूप छान उत्तर दिलं. आणि त्यांच्या ग्लोइंग स्किनचं हेल्थ रहस्य ते कोणतीही क्रीम वगैरे वापरत नाही, एक्स्ट्रा काही करत बसत नाही. आणि म्हणजे तुम्हाला खरंही नाही वाटणार, पण मी मी साधं फेशियल सुद्धा करत नाही. अगदी माझ्या हो, मी फेशियल रेअर, अगदी दिवाळी आणि सगळेच जण करतात म्हणून मी कधीतरी दिवाळीत जाऊन एकदा फेशियल करते, पण मी कधीच फेशियल नाही करत. मेन म्हणजे चेहऱ्याला फक्त जास्त हात लावायचा नाही, एवढं माझं एक मत आहे. तर तुम्हाला बघा बरं वाटत असेल तर तुम्ही पण करा, या तुम्ही पण करा. आणि योगा करायला विसरू नका, योगाने खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. मॅसेज आलाय छान, यू आर अन इन्स्पिरेशन फॉर यंग जनरेशन इंडिया म्हणते. थँक्यू सो मच, आय एम सो हॅपी. ओके. अक्षय म्हणते, मॅम वुड लव यू सी यू इन मोर मेनी मूवीज. तुम्हाला अजून मूवीमध्ये पाहायला खूप आवडेल आम्हाला. शुअर शुअर, नक्की तुम्ही बघा, नक्की बघा, आय प्रॉमिस. येस, आम्ही सगळे मूवीज पाहणार. आणि आई कुठे काय करते आता जी तुमची सिरियल चालू आहे स्टार प्रवाहावर, त्याच्या त्या सेटवर एखादा प्रँक घडलाय का? आणि आधीच्या शूटिंग मध्ये जेव्हा 90s काळात शूटिंग चालायची तेव्हा आणि आता झालेले काय चेंजेस आहेत? आता म्हणजे लोक फार एफिशियंट आहेत आणि खूप टेक्निशियन्स पण, म्हणजे टेक्निकल गोष्टीमध्ये सुद्धा खूप पुढं आहेत आता सगळे लोक. मी तुम्हाला सांगू का की म्हणजे तुम्हाला आता ह्या सेटवरती गेल्यानंतर सगळं रेडी असतं, म्हणजे पटापट प्रत्येक असिस्टंट प्रत्येकाचे चार चार आहेत. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी कसं की असिस्टंट फार कमी असायचे, म्हणजे ड्रेसमन एकच असायचा, मेकअपमन पण एक किंवा दोन असे असायचे. त्याच्यामुळे आता कसं की तुम्हाला जास्त लोक तुमच्या आता चार आर्टिस्ट असतील की चार लोकांना चार आर्टिस्ट म्हणजे चार मेकअपमन असतील तर ते जॉईन करतात तुम्हाला किंवा तुमचं मेकअप वगैरे, त्यामुळे पटकन लवकर तुमचं काम होतं ना. तेव्हा असं अजिबात नव्हतं. आणि टेक्निकली पण खूप पुढे गेलेला आहे सिनेमा. वास्तव आता खूप आहे, वास्तवात सिनेमा बनतो आहे, आता छान छान स्टोरी आहेत. मागच्या कसं असतं की प्रत्येकाचा एक काळ असतो, त्या काळातल्या पण स्टोरीज फार सुंदर होत्या, त्या काळातले लोक पण फार एफिशियंट होते, म्हणून तर सिनेमा इथंपर्यंत आला. असं नाही की तेव्हाचे नव्हते आणि आता, असं नाहीये. प्रत्येक दशक जे आहे प्रत्येकाचं वेगळं असतं, त्या दशकामध्ये त्या तेव्हा ते जन्माला आलेले लोक आहेत आणि त्यांनी त्यांच्या अॅबिलिटी प्रमाणे त्यांनी ते सिनेमे बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आता खूप पुढे 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 चाललेला आहे आपला सिनेमा आणि आता एक खूप छान वळणावर येऊन पोहोचलेला आहे मराठी सिनेमा म्हटलीस तर. आणि मराठीच्या आता ज्या ज्या स्टोऱ्या बनत आहेत किंवा जे चित्रपट बनत आहेत, आताचे डिरेक्टर आहेत खूपच हुशार आहेत, खूप इंटेलिजंट आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रातून जसं आपण पुढे जातो तर आपलं मराठी चित्रपट क्षेत्र सुद्धा खूप पुढे आहे सगळ्यांच्या, त्यामुळे खूप आनंद आहे या गोष्टीचा.
इवन नाटक नाटक सुद्धा किती सुंदर सुंदर नाटक येत आहेत आपल्याकडे. तर प्रेक्षकांनी मला वाटतं की प्रत्येक चित्रपट किंवा नाटक हा थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे, चित्रपट पण थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, कारण प्रेक्षकांनीच हा चित्रपट आणि नाटक हे जे क्षेत्र आहे ते प्रेक्षकांमुळेच आहे. तर त्यांनी जर ठरवलं आणि ते जर जाऊन चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला लागले तर आपला चित्रपट अजून वर जाईल असं मला वाटतं. आणि आम्ही आतापर्यंत सगळे पाहतच आलोत आणि अजून आपली संख्या वाढेल महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची चित्रपट पाहण्याची. आणि एक जण विचारत आहे, डू यू हॅव युअर ड्रीम रोल ऑलरेडी अर्लियर मूवीज ऑर एट वेटिंग ऑर लुकिंग फॉर इट? तुमचा कोणता असा ड्रीम रोल आहे जो आधी झालाय किंवा तुम्ही त्याच्यासाठी वाट बघताय फ्युचरमध्ये करायला? नाही सी, कसं आहे की प्रत्येक रोल म्हणजे आतापर्यंत जे मिळालेले रोल आहेत हे वेगळे वेगळे आहेत माझे. आणि एक ड्रीम रोल म्हणजे एक लाल पत्थर नावाचा सिनेमा आला होता आणि त्याच्यामध्ये एक हेमा मालिनीनी तो रोल केला होता लाल पत्थर मध्ये. राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी असं ते त्रिकुट होतं त्या सिनेमामध्ये. तर तो हेमा मालिनीचा कॅरेक्टर मला करायचा आहे. खूप सुंदर तो चित्रपट होता लाल पत्थर नावाचा. तर तसा एखादा कॅरेक्टर आलं ना की मला म्हणजे आय बी व्हेरी हॅपी. येस येस, तुमची ही पण इच्छा पूर्ण होईल. रवींद्र सर म्हणतात, खास झबल्याचा मित्र आणि मैत्रीण बरोबरच्या काही खास मजेदार गोष्टी. कुठल्या काय लिहिलंय? खास झबल्याच्या, झबल्याच्याच लिहिलंय ह्यांनी, माहित नाही मला हा क्वेश्चन नाही. विशाल म्हणतात, खरंच ताई खूप समजून घेतात, मी सुद्धा फर्स्ट काम केलं होतं ताई सोबत बट भीती वाटत होती मनात, पण ताईने खूप समजून घेतलं. थँक्यू सो मच ताई. अरे विशाल, हो माहितीये मला विशाल. हा मला वाटतंय झी टीव्ही वरती मी एक अल्टी पल्टी नावाची सिनेमा सिरियल केली होती तेव्हा तो मेकअप मन म्हणून होता आणि खूप घाबरायचा तो. पण एवढं घाबरणे की मी कडक वगैरे अजिबातच नाही, बिलकुल नाहीये, कारण आपण पण माणूस आहोत आणि आपण प्रत्येक जण मेहनत करतो आणि त्या मेहनतीसाठी हा आपण काम करत असतो. आपण एका क्षेत्रात सगळेजण काम करतो आणि काय म्हणजे मला ऍटिट्यूड हा प्रकार माझ्याकडे कधीच नव्हता आणि कधीच नाहीये. मी स्वतः सांगते, मी जेवढ्या वेळा या आठवड्यात बोलली तेवढ्या वेळा मला जाणवलं की पूजा मॅम फक्त ऍक्ट्रेस नव्हते, एक चांगला माणूस सुद्धा आहे. मी जेवढ्या वेळा बोलली ते एवढ्या फ्रँक बोलतात आणि यु नो एकदम डाऊन टू अर्थ. मी खूप रेअर भेटतात अशी माणसं आणि खूप रेअर लोकांचा स्वभाव. एक कारण आहे मी तुला सांगते की सुरुवातीपासून मी ज्या लोकांच्या सानिध्यात येत गेले चित्रपट करत असताना, की हे जे मोठ्या आता जे म्हणजे रमेश देव, सीमा देव म्हण किंवा राजदत्त म्हण, जब्बार पटेल म्हण, इतक्या मोठ्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. बरेचसे डिरेक्टर्स आहेत आपले, अजूनही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर हे सगळे लोक डाऊन टू अर्थच आहेत सगळ्यांकडे ज्यांच्याकडे काम केलं, किंवा मे बी त्यांचं अनुकरण म्हण किंवा तुम्ही माणूस म्हणून जर चांगलं असाल ना तर हे आपोआपच गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतात. हा, आणि हे परत पुन्हा मी सांगते की हे गिव्ह अँड टेक असत. तुम्ही लोकांशी चांगले वागलात की लोक तुमच्याशी चांगलंच वागतात. एक्झॅक्टली. ओके बोला का? नाही बोला, काहीतरी म्हणत होते. आणि अपब्रिंगिंगचा पण फरक पडतो ग, घरामध्ये तुमच्या लोक तुमच्याशी कसे वागतात किंवा तुम्ही लोकांशी बाहेर कसे वागतात हे पण फार फरक आहे. त्यामुळे कदाचित असेल माझ्याकडून असं हे असेल. आणि खूप छान आहे पण हे. आणि हा गुणधर्म एक शिकण्यासारखा आहे पूजा मॅम कडून. आणि मी टचवूड मी आजपासून शिकायचा प्रयत्न करेन. आणि एक मेसेज आलाय की तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे हॉलिडे साठी? तसे तर खूप आहेत पण मला नैनितालला जायचंय. वाव, आणि गोवा पण तुझं फेवरेट आहे ना? कुठला? गोवा. या गोवा, गोवा तर आम्ही सारखंच असतो गोव्याला. गोवा आणि महाबळेश्वर म्हणजे अगदी नेक्स्ट हाऊस असं म्हटलं तरी, नेक्स्ट होम म्हटलं तरी चालेल. येस, एक मेसेज आला, मी तो घेते. खूप छान लिहिलंय पडवळ अजय यांनी, पूजा खूप छान काम करते, आम्ही आम्हाला तुझा अभिमान आहे. शी इज काय, निवेदिता कुलकर्णी साळगावकर असं काहीतरी लिहून पाठवलंय. ओके बर, थँक्यू सो मच. एक अजून एक आहे ज्योती पाटील, म्हणतात ताई लव्ह यू, यू रॉक. एक सेकंड,
आणि खरंच पूजा पूजा ताई सोबत बाप माणूस करताना मजा आली. आणि एक ऍक्टर म्हणून खूप छान आहे, पण एक उत्तम व्यक्तिमत्व ही आहे. हो नक्कीच नक्कीच. मी तुला बोलले ना की बाप माणूस ही टीम जी आहे ना ते आमचं एक घर झालं होतं. आणि ज्योती आणि मी तेव्हा ठाण्यामध्ये, मी पुण्याची आहे त्याच्यामुळे मुंबईत राहायचे मी, आणि बाप माणूस ठाण्यामध्ये शूट होत होतं म्हणून मी आणि ज्योती आम्ही एकत्र राहायचो. त्यामुळे ज्योती, हा ज्योती माझी फेवरेट आहे. हाय हाय ज्योती मॅम. आणि तुमच्या अपकमिंग अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत, आणि तुम्हाला आतापर्यंत केलेला एक फेवरेट ऍक्टर ज्याच्यावर तुम्ही काम केलं ते विसरू शकत नाही, आणि तुम्हाला फ्युचर मध्ये कोणासोबत काम करायचं? ओके. फेवरेट ऍक्टर तर लक्ष्मीकांत बेर्डे, ऑल टाइम फेवरेट, ऑल कारण टाइम त्याच्याबरोबर मी काम केलं आणि सगळेच चित्रपट माझे बऱ्यापैकी चालले. बॉक्स ऑफिसला हिट झाले, सिल्वर जुबिली झाले, आणि आमचं ट्युनिंग खूप चांगलं होतं. लक्ष्मीकांत एक माणूस म्हणून अत्यंत चांगला होता, डाऊन टू अर्थ होता. मी आता बोलले ना तसं की या लोकांबरोबर काम करत आल्यामुळे की गिव्ह अँड टेक जसं असतं तसं, मी मगाशी पण तेच बोलले मी की तुम्ही लोकांच्या सानिध्यात राहिल्यानंतर लोक कसे वागतात. हा मोठा एवढा आर्टिस्ट असून सुद्धा डाऊन टू अर्थ होता, एक माणूस म्हणून खूप चांगला होता, आणि सेट वरती सगळ्या लोकांची तो काळजी घ्यायचा. हे जे असतं ना, तुम्ही जेव्हा काम करता हे समाधानाची गोष्ट असते. त्याच्यामुळे तुमचं ट्युनिंग चांगलं होतं, तुमचं काम चांगलं होतं, प्रत्येक सिनेमात तुमचं काम चांगलं होत जातं, आणि एकमेकांबद्दलच्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या माहिती असतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप पुढे 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 जात राहता. नक्कीच नक्कीच, खूप छान संदेश दिला. आणि बघता बघता एक तास होत आला, हार्डली 5 मिनिट्स आहेत. आणि एक लॉकडाऊनचा मेसेज द्यायचा झाला तर काय देतात लोकांना, आणि एक तुम्हाला उखाणा घ्यायचंय लॉकडाऊन साठी. आता तुम्ही जसे घरात आहात तसेच घरात राहा, आणि आता थोडं थोडं शिथिलता वाढलेली आहे, पण घरी घरातून जर बाहेर तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तर सोशल डिस्टन्स मेंटेन करा, नाका तोंडावरती मास्क लावाच, कंपल्सरी लावा, आणि हात धुत राहा, धुत राहा, धुत राहा, हात धुत राहा. हेच आपल्याला करायचंय. आणि उखाणा म्हणशील तर ऐगो, उखाणा मी काय गो, आता किती वर्षांनी उखाणा. चांदीच्या ताटात सोन्याच्या केळी, चांदीच्या ताटात सोन्याची केळी. माझ्या मिस्टरचं नाव आहे यतीन, यतीनचं नाव घेते इन्स्टा लाईव्ह इन्स्टाच्या वेळी. वाव वाव, यतीन सर बघा एक उखाणा म्हणून घेतलाय कित्येक वर्षानंतर. हो ना, खरंच खूप छान वाटलं मला. मराठी कट्ट्याचे खूप खूप आभार, मराठी कट्ट्याच्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. मला खूप छान संधी दिलीत आपण सगळ्यांशी संवाद साधण्याची. आणि खर तर हे आमच्या वेळेला असं काही नव्हतं, आताच सुरू झालेलं आहे इन्स्टा लाईव्ह वगैरे, आणि मला खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. एक पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा एक उर्मी, एक नवीन एक चैतन्य जाग झालेला आहे काम करण्याचं पुन्हा नव्याने. सो थँक्यू सो मच, आणि तुझे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू सो मच पूजा मॅम, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर, गॉड ब्लेस यू. खूप छान झळकत आहात तुम्ही प्रेक्षकांसमोर, एंटरटेन करत आहात, अशा छान दिसा, सुंदर राहा, आणि आम्हाला खूप वर्ष एंटरटेन करत राहा. आम्ही सगळे तुमच्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि करत राहणार. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड हॅव अ ब्लास्ट इन युअर फ्युचर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, बाय बाय बाय. थँक यू सो मच, सो गॉर्जियस बोथ ऑफ यू. थँक यू सो मच गाईज, तुम्ही सगळे जॉईन झालात, आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडती अभिनेत्री पूजा मॅमशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. एक जुन्या आठवणींना मी फ्लॅशबॅक दिला आहे, झपाटलेला, आणि माझ्या छकुल्यामधून आपण पाहत होतो त्यांना इतके वर्ष झाले, पण कधी आपल्याला वाटलंच नाही की त्यांच्याशी आपण आज लाईव्ह इन्स्टा लाईव्ह गप्पा मारू. आणि पूजा मॅम बद्दल काय सांगायचं, जेवढ्या छान बोलतात तेवढ्याच त्या छान डाऊन टू अर्थ आहे. मी खूप वेळा बोलली आहे त्यांच्याशी. सो होप सो तुम्ही लाईव्ह सेशन एन्जॉय करताय आणि तुम्हाला खूप छान वाटतंय. मला ज्या प्रकारच्या मेसेजेस येतात रोज की इन्स्टा लाईव्ह छान आहे आणि गेम छान आहे, सो थँक्यू सो मच फॉर दॅट. मी तुमची, येस शी इज सो ब्युटिफुल, येस दिस वॉज अ फन व्हिडिओ. थँक्यू 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 सो मच ऑल. अँड जे मला कोणी फॉलो करत नाहीये त्यांनी माझ्या इन्स्टा पेजवर जाऊन फॉलो करा. माझा इन्स्टा आयडी आहे स्नेही SNEH II
2151 अँड माझ्या इन्स्टा आयडीला माझी युट्यूबची लिंक आहे, इन्स्टा लाईव्ह छान. थँक्यू सो मच. आणि मी ट्राय करते सगळ्यांचे मेसेजेस घ्यायला, जेवढे जमतात तेवढा तेवढे मेसेजेस घेते. सो ज्यांचे कोणाचे नाही जमले त्यांना एक्स्ट्रीमली सॉरी. आणि माझ्या इन्स्टा आयडीला माझी युट्यूबची लिंक आहे, होप सो तुम्ही ती जाऊन पहा. आणि जे 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 लाईव्ह सेशन तुम्ही मिस केलेले आहे ते तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीच्या लिंक वर युट्यूब वर जाऊन पाहायला मिळतील. त्यात पुष्कळ जोग सर आहेत, भार्गवी चिरमुले मॅडम आहे, आणि खूप जण आहेत, नितेश चव्हाण आहे. सो तुम्ही ते लाईव्ह सेशन पाहू शकता ज्यांनी मिस केलेत. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग अस. आणि आपण भेटू मंगळवारी विथ न्यू सेलिब्रिटी. होप सो तुम्ही सगळे घरी आहात, सुरक्षित आहात आणि लाईव्ह सेशन पुन्हा अटेंड करणार आहात. घरच्यांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. युट्यूब चॅनल नेम युट्यूब चॅनल नेम गपशप विथ स्नेहल निंबाळकर तुम्ही टाकलं तर तुम्हाला युट्यूब चॅनलवर मिळेल. प्लीज ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेशन पाहत राहा. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग अस अँड लॉट्स ऑफ लव. शुभ रात्री, शब खैर, बाय.